पोलिसांना राष्ट्रीय काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काल दिनांक 9 रविवार रोजी देण्यात आलेल्या निवेदनानुसार आज दिनांक 10 रोजी सकाळी ठीक 10 वाजता सरकारचा निषेध करत महागाई विरोधात वणी बंदचे आवाहन करण्यात आले. यावेळी आय काँग्रेस व मनसेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी शांततेच्या मार्गाने मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिक बंधूंना आवाहन करीत वणी बंद करीत बंद पुकारला. याप्रसंगी सरकारच्या महागाई विरोधातल्या धोरणाचा पाडा वाचत सरकारचा निषेध करण्यात आला. देशामध्ये पेट्रोल डिझेल व गॅसची किंमत रोज फार मोठ्या प्रमाणात वाढत असून यामुळे महागाईने उच्चांक गाठला आहे. तसेच शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही असे प्रतिपादन काँग्रेसचे मोहन महाले यांनी केले. रविभाऊ सोनवणे यांनी देखील सरकारची चुकीची धोरणांमुळे महागाईचा चटका गोरगरिबास बसत असून सरकार याकडे डोळेझाकपणा करीत असल्याचे सांगत बंदमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी बंटी सय्यद, बब्बू शेख, शंकर गावित, लक्ष्मण पवार, भारिपचे रविभाऊ सोनवणे, राहुल गांगुर्डे, मनसेचे बबन जहांगीरदार, महेंद्र मोरे, सुनील चव्हाण, दशरथ महाले, विष्णुपंत झोटिंग, वामन राऊत आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वनी.